नमस्कार. सध्या सगळीकडे सणांचं वातावरण पसरलंय. दसरा संपला आणि लोक आता दिवाळीच्या तयारीत मग्न आहेत. मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांना सणवारांमध्ये इंटरेस्ट असतो. एकतर शाळेला सुट्टी, खाण्यापिण्याची मजा आणि जमलं तर अधूनमधून होमवर्कलाही पुटती. तुला सांगते, मला तर दिवाळीची सुट्टी कधी संपूच नाही असं वाटायचं. हो ना, वर्षभर दिवाळी ही कल्पनाच इतकी रम्य आहे ना. अगं पण मग आपल्या शिक्षणाचं काय, उद्योगधंद्याचं काय आणि शेतीचं काय? आपले पूर्वज ना आपल्यापेक्षा खूप हुशार होते. खूप विचार करून त्यांनी आपण वर्षभर मेहनत करावी म्हणून अधूनमधून या सणांची योजना केली. अच्छा, म्हणजे आता घेऊया एक छोटासा ब्रेक असंच ना. म्हणजे ब्रेकनंतर ताजं तवानं होऊन आपण झपाट्याने पुढचं काम करावं अशी त्यांची युक्ती असणार. सगळ्या सणांचा राजा म्हणजे दिवाळी. या दिवाळीचे 5 दिवस साजरे करण्यामागचा हेतू काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर इंदुभूषण बडे यांच्याकडून. डॉक्टर, दिवाळीचा पहिला दिवस जो आहे धनत्रयोदशी, त्याचं काय महत्त्व आहे? धनत्रयोदशी म्हणजे आपल्याकडे त्रयोदशीला महत्त्व नाही आहे, पण धन आहे त्याला आपण एक लक्ष्मी म्हणून, एक देवता म्हणून त्याचं पूजन करण्याचा दिवस म्हणून आपण त्या दिवशी धनत्रयोदशी म्हणतो. आणि आपल्या घरातली असलेली लक्ष्मी म्हणजे पैसा, ह्याची पूजा करण्याची पद्धती त्या दिवशी आहे. नरकचतुर्दशीची काय कथा आहे? म्हणजे या दिवशी अभ्यंग स्नान करायची पद्धत आहे किंवा पायाखाली कारंट नावाचं एक फळ आहे ते चिरडण्याची प्रथा आहे, त्याच्याबद्दल काही सांगाल का? त्याच्या पाठीमागची कथा अशी आहे, एक नरकासूर नावाचा राक्षस होता. तो नरकासूर राक्षस अत्यंत दुष्ट होता, तर तो लोकांना त्रास देत असे म्हणून त्याने कृष्णाला सांगितलं की तू त्याला मार, आणि त्याप्रमाणे कृष्णाने त्याची हत्या केली. तेव्हा लोकांनी अतिशय लोकांना आनंद झाला आणि आनंदोत्सव जो साजरा केला तो त्या नरकचतुर्दशीच्या दिवशी, आणि म्हणून त्याला फार महत्त्व दिलं गेलं. आणि तो नरकचतुर्दशी हा अश्विन महिन्यातला शेवटचा, पण म्हणजे अमावस्या शेवटची, पण त्याच्या अलीकडचा दिवस, आणि त्याला अतिशय उत्साहाने मानला जातो म्हणून त्याला नरकचतुर्दशी म्हणतात. अभ्यंग स्नान करताना अंगाला उटणं लावायची, अंगाला तेल लावायचं आणि मग आंघोळ गरम पाण्याने करायची. ह्याच्या पाठीमागे हेतू असा आहे की सगळी उटणं आहेत, त्यांनी चामडी जी कडक झालेली असते थंडीच्या दिवसात, हल्लीच्या काळी थंडी नसते दिवाळीला, पण पूर्वी थंडी खूप असायची, तेव्हा ते उटण लावलं आणि त्याच्यामध्ये तेल घासलं की आपली जी त्वचा आहे ती अतिशय मृदू होत असे, आणि मग ती स्वच्छ केल्यानंतर पवित्र वाटत असे, स्वच्छ वाटत असे, शुद्ध वाटत असे. आणि मग तू जे म्हणालीस की ते कारिंट काय, ते तो सुद्धा एक आयुर्वेदाचा दृष्टिकोन आहे. कार्तिक, मार्गशीर्ष हे जे महिने आहेत ते साधारणतः पित्ताचे महिने म्हणून समजले जातात. पित्त वाढतं, ते वाढू नये याच्याकरता जी औषधं दिली जातात ती सगळी कडू रसाची असतात. हे कारिंट जे असतं हे अत्यंत कडू आहे, ते काही तोंडातून घेता येत नाही, तोंडातून घेतलं तर उलटी होईल. म्हणून आपल्या आयुर्वेद ग्रंथामध्ये पायाची ते चुंदडा, आता पायाखाली ते चुंदडा असं एक 10-15 मिनटं ते कारिंट चुंदडत गेलं की आपलं तोंड कडू होतं, म्हणजे आपल्या संपूर्ण शरीरात कडू रस जातो. आता एखाद्या मुलाला सांगितलं तू कारिंट पायाखाली चुंदड, तो ऐकत नाही, तो म्हणतो मी कशाला कारिंट चुंदडेल, आणि त्याच्यात पाठीमागे आयुर्वेद दृष्टिकोन सांगितला विश्वास बसत नाही. म्हणून त्या मुलांना ही नरकासुराची गोष्ट सांगितली जाते. म्हणजे दिवाळीच्या पाडव्याच्या दिवसापासून नवीन वर्षाला सुरुवात, म्हणून जुन्या वर्षाच्या सगळ्या वह्या, जुन्या वर्षाची लक्ष्मी, जुन्या वर्षाचा हिशेब सगळा बाजूला ठेवायचा आणि नवीन वर्षाची सुरुवात करण्याकरता लक्ष्मी पूजन म्हणून हे व्यापारी लोक करतात. ते नुसतं आपल्या लक्ष्मीचं पूजन करत नाहीत, ते आपल्या नव्या चोपड्या ज्याच्यावरती हिशेब पुढचा सबंध वर्ष लिहायचा आहे त्याचीही पूजा करायची, आणि आपण जे जे काय करतो त्याची पूजा करायची जी पद्धती आहे ती लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मानली जाते. डॉक्टर, भाऊबीजेचं काय महत्त्व आहे? साधारणतः कुटुंबामध्ये जी भांडणं होतात ती भावा बहिणीची, ती बहिणीची आणि भावाची भांडणच होऊ नयेत म्हणून काही प्रांतामध्ये आपल्या हिंदुस्थानामध्ये रक्षाबंधनाचा प्रकार आला. तसाच हा संबंध हिंदुस्थानामध्ये भाऊबीज म्हणजे भावानी बहिणीला भेटायला जायचं, तिच्या घरी जायचं. बहीण लग्न झालेली असते, ती कुठल्याही प्रांतात गेलेली असेल, महाराष्ट्रातली मुलगी उत्तर प्रदेशात गेलेली असेल, पंजाबमध्ये गेलेली असेल, पण भाऊ भाऊबीजेच्या दिवशी तिथे जातो. दिवाळीच्या नंतर लगेचच येणारं तुळशीचं लग्न हे नेमकं काय? तुळस हा असा एक
वृक्ष आहे त्याला वृक्ष म्हणण्यापेक्षा असं एक झाड आहे की ज्याच्यातून जास्तीत जास्त ऑक्सिजन बाहेर दिला जातो आणि जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड हवेतला शोषून घेतला जातो, म्हणजे हवा शुद्धीचं काम ते करतं. त्याचप्रमाणे त्या तुळशीच्या मुळं, तुळशीचं खोड, तुळशीच्या बिया ह्याही औषधी आहेत. म्हणजे तुळशी सबंध तुळस ही औषधी म्हणून वापरली जाते. मग त्या तुळशीला जर आपण आपली मुलगी मानलं तर माझी मुलगीसुद्धा तुळशीसारखी मोठी होईल आणि मग मला होणारा जावई, मला असणारा जावई तोही श्रेष्ठ असला पाहिजे. ही कल्पना आहे, ही कवी कल्पना असेल किंवा खोटी कल्पना असेल, पण ह्याच्या पाठीमागे तत्व फार मोठं आहे. माझा जावई माझ्या मुलीच्या तोडीला तोड पाहिजे म्हणून तिथे जो जावई आणलेला आहे तो विष्णू. विष्णू हा सगळ्या देवातला श्रेष्ठ देव समजला जातो आणि त्याचं लग्न तुळशीची लावलं जातं, पण त्याबरोबर तुळशीला मुलीसारखं मानलं जातं. डॉक्टर, आश्विन आणि कार्तिक महिन्यातल्या सणांची खूप छान माहिती तुम्ही आम्हाला दिली. आता मार्गशीर्ष महिन्यातले सण कोणते आहेत याची माहिती आपण घेणार आहोत डॉक्टर इंदुभूषण बडे यांच्याकडून पुढच्या भागात. लज्जतमध्ये आज आपण पाहणार आहोत खाजाचे कानवले. दिवाळीची साफसफाई, रंगरंगोटी, सजावट हे सगळंच आता आटपलेलं असणार आणि सगळीकडे फराळांनी जोर धरलेला आहे. चिवडा, लाडू, चकल्या, करंजा हे सगळे पदार्थ आपण नेहमीच बघतो, पण आज जो आपण पदार्थ बघणार आहोत ना तो आहे साट्याच्या करंजा. सिकेपेंच्या ज्याला म्हणतात खाज्याचे कानवले आणि ते दाखवण्यासाठी आपल्याकडे आले आहेत अंजलीताई कर्णिक. नमस्कार. तुम्ही आम्हाला खाज्यांच्या कानवल्याची खासियत सांगा ना. खासियत म्हणजे हे कानवले अतिशय हलके असतात, त्याला खूप पापुद्रे सुटलेले असतात आणि खाताना ते तोंडामध्ये विरघळतात. अच्छा, म्हणजे पापुद्रे आपण चिरोट्याने जसे पापुद्रे सुटलेले असतात अनेक तसं त्याच प्रकारचे. अच्छा, थोडीशी बनवायची पद्धत वेगळी. बर, मग आपण साहित्य बघूया आता, म्हणजे पारीचं पण आणि आतल्या सारणाचं पण. ठीक आहे. हे जे आहे हे आपण जे कानोल्याच्या आतमध्ये जी पिठी भरणार आहोत त्याचं आहे हे साहित्य. त्याच्यासाठी आपल्याला लागेल एक कप ताजं खोबरं आहे खवणलेलं, ओल्या नारळाचं खवणले ते. एक कप साखर आहे, एक कप मावा आहे आणि हा बारीक केलेला सुका मेवा आहे, म्हणजे बदाम, केशर, काजू असं सगळे बारीक करून ठेवले. हे झालं आपल्याला सारणाचं. हे आतमध्ये त्याच्यासाठी आपल्याला लागतो एक कप रवा आणि तो रवा भिजवण्यासाठी हे दूध आणि पाणी एकत्र केलेले. त्याच्यात थोडस साजूक तूप घालायचं मोहन म्हणून आणि नंतर पोळी लाटल्यावरती त्याच्यावरती एक सारण लावतात, त्याच्यासाठी साजूक तूप लागतं आणि कॉर्नफ्लॉर. म्हणजे आपण पापुद्रे सुटणार आपल्याला त्याच्यासाठी आपण हे त्याच्यासाठी आपल्याला हे लागेल आणि तळायला तूप. मग आता आपण सारण करून घेऊया आधी. आता आपण सुरुवात. बरं, मग आता आपण पहिल्यांदा कानोल्याची पिठी बनवायला सुरुवात करूया. बर, हा एक कप मावा आहे. आधी माव्याला थोडस परतून घ्यायचं. मंद गॅसवर अगदी करायचं, मंद गॅसवर नाही तर त्याचा रंग खराब होईल. आता ह्याच्यामध्ये एक कप खवणलेलं खोबरं आहे, आणि एक कप साखर आहे. आपण जसं वड्यांना घाटतो त्याप्रमाणे ह्याला नीट घ्यायचं घाटून. बाजूनी जरा कडा सुटल्या की मग गॅस बंद करायचा. साखर ही थोडीशी साखर आता ती सबंध विरघळेल. आता घालूया आपण. आता हे घालू, थोडा गॅस करू. हे आता थंड झालं की कोरडं पडेल, तर आता आपण गॅस बंद केला तरी चालेल. हे आता मगाशी आपण जे सारण केलं पिठी आतमध्ये भरायचं ते आता तयार झालं, म्हणजे गार झालं. गार. आता आपण पारीचं साहित्य बघूया. ठीक आहे. त्याच्यासाठी आपल्याला बारीक रवा लागतो, अगदी बारीक जो बाजारात मिळतो तो रवा आणायचा आणि तो दूध आणि पाण्याच्या मिश्रणामध्ये भिजवायचा. बर, त्याच्यामध्ये मोहन म्हणून साजूक तूप एक पाव चमचा टाकायचं. गरम करून घालायचं? नाही, तसंच घालायचं. तसंच घालायचं आणि तो गोळा अगदी पुरीला जसा आपण मळतो तसा घट्ट मळायचा. एक दोन तास तो ओल्या केलेल्या कापडामध्ये ठेवून द्यायचा आणि नंतर पाट्यावरती तो कुटून कुटून
त्याला मळायचं, पाट्यावरती त्याला मळून घ्यायचं, थोडं थोडं तूप लावायचं प्रत्येक वेळेला, आणि असं साधारण एक 3-4 वेळा केलं तर मग आपल्याला हा असा रव्याचा गोळा हा असा तयार होतो. तर ह्याच्यासाठी आपल्याला मध्ये जे पसरायला एक जे सारण लागतं, आधी आपण ते सारण बनवूया आणि मग ह्याचे आपण कानोले करायला घालूया. आता आपण साठा करायला जे लागतं त्याची आपण सुरुवात करूया. हे साजूक तूप आहे, एक 2 चमचे घ्यायचं, त्याला हाताने फेटायचं, अगदी हलकं होईपर्यंत त्याला फेटावं लागतं. नानकटाईला वगैरे जसं आपण करतो त्याप्रमाणे त्याला हलकं होईपर्यंत फेटत राहायचं. हे कॉर्नफ्लॉवर आहे, नाही सगळं नाही घालायचं, अगदी थोडं थोडं एवढं घेऊ, अर्धा अर्धा चमचा घातलं तरी चालेल. कॉर्नफ्लॉवर घालत घालतच ह्याला फेटत राहायचं. अच्छा, मी थोडं थोडं घालायचं, एकदम न घालता. हा जो मगाशी मळून ठेवलेला गोळा आहे रव्याचा, ह्याचे आपण 3 भाग करायचे. साधारण सारखेच भाग करायचे, कारण ह्याच्यात 3 पोळ्या लाटाव्या लागतील. हे एक झालं, याच प्रकारे हेही 2 गोळे लाटून घ्यायचे. आता हे 1 ह्याच्यावर आपण ठेवले, ह्याला असं बोटानी भोकं नाही पाडायची, पण असं नुसतं जरा दाबून घ्यायचं. म्हणजे ह्याच्यावरती जे आपण नंतर जे सारण लावणार होते मगाशी, जे मगाशी आपण जे फेटलं तूप आणि ते नीट राहतं त्याच्यावर. आणि हे मगाशी फेटलेलं सारण आहे. सगळ्या बाजूने लावायचं. तर दुसरं जे आता ह्याच्यावरती आपण जे दुसरं देणार आहोत, हा दुसऱ्या रंगाची ही पोळी ह्याच्यावर ठेवायची आणि परत एक पांढरी ठेवायची. म्हणजे ते म्हणजे त्याला जे पापुत्र सुटतील ते असे 2 रंगाचे सुटतील. सगळीकडे लागले सारखे. असे हे सगळे कापून घ्यायचे. आता आपण ह्याच्या पगड्या करूया, याला पगड्या करणं असं म्हणतात. हा जो गोळा आहे हा असा गोल फिरवायचा आणि फिरवता फिरवता तो ह्या बाजूने असा दाबायचा. हा 1 बाजूने झाला, असंच आता या बाजूने करायचं. आता आपण आधी कढईमध्ये तूप गरम करायला ठेवूया. हे डालडा ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये थोडस साजूक तूप चांगला वास येण्यासाठी तूप तापेपर्यंत आपण कानवले करायला आता तयार झालंय. ह्याला आता आपण पेपरवरती काढूया. प्रत्येक कानवला अगदी लक्ष देऊन हलक्या हाताने करायला, हलक्या हाताने आणि मंद गॅसवर. त्याचा रंग बदलला नाही गेला पाहिजे, पांढरा राहायला पाहिजे.
हे झाले आपले खाज्याचे कान्हाले तयार. खाज्याचे कान्हवले. साहित्य: पिठीसाठी मावा, खवलेलं खोबरं, साखर, बारीक केलेला सुका मेवा. सारणासाठी साहित्य: साजूक तूप आणि कॉर्नफ्लॉवर. पारीसाठी साहित्य: दूध, पाणी, बारीक रवा आणि साजूक तूप. कृती: पिठी करण्यासाठी मावा परतून घ्यावा. तो परतताना त्यात खवलेलं खोबरं, साखर आणि बारीक केलेला सुका मेवा घालून घट्ट शिजवून पिठी गार करायला ठेवावी. नंतर साठा करण्यासाठी पसरट ताटात साजूक तूप फेटताना त्यात थोडं थोडं कॉर्नफ्लॉवर घालून साधारण पातळ साठा तयार करावा. नंतर पारी तयार करण्यासाठी रव्यामध्ये दूध आणि पाणी घालून मळावं. मळताना त्यात मोहन म्हणून साजूक तूप घालावं. नंतर ते पीठ 3 ते 4 वेळा पाट्यावर कुटून घ्यावं आणि त्याचे सारखे 3 गोळे करून ते पोळीच्या आकाराचे लाटून घ्यावे. नंतर एका पोळीला थोडं तूप लावून त्यावर साठा पसरवावा. मग त्यावर दुसरी पोळी ठेवून त्यावर तूप आणि साठा पसरवावा. नंतर तिसरी पोळी त्यावर ठेवून साठा लावून त्यांची घट्ट गुंडाळी करावी. नंतर सुरीने त्याच्या लाट्या करून घ्याव्यात आणि ते पुरीच्या आकाराचे लाटून त्यावर पिठी भरून करंजीप्रमाणे बंद करून मंद आचेवर कानवले तळून घ्यावेत. रुजिता, अगं दिवाळी जवळ आली आहे, आपण फॅशनमध्ये काय दाखवूया? काही कपडे, दागिने. हां, आपण जर का दागिने दाखवणार असू तर आपण एक पुण्याला चक्कर मारूया. पुण्याला चक्कर मारूया असं काही म्हणते ना, जसं काही शिवाजी पार्कवर फिरायला जाऊया. हे बघ, दादर स्टेशनवरून चालत शिवाजी पार्कला जायला जेवढा वेळ लागतो ना, तेवढाच वेळ एक्सप्रेस हायवेवरून पुण्याला जायला लागतो. कळलं? तुला माहेरी जायचंय ना, मग उगाच काहीतरी कारणं काढू नको. पुण्याला जायचंय ना, जाऊया. पण कुठे जायचं? वत्तुरकर मोतीवाले यांच्या दुकानात. भारतीय स्त्री काळानुसार कितीही बदलली तरी ती विसरत नाही ते म्हणजे आपल्या पारंपरिक गोष्टी. परंपरा जपताना ती आपल्या वेशभूषेविषयी बरीच जागरूक आढळते. सणावारी तिचं रूप विशेष खुलतं, ते म्हणजे तिची भरजरी साडी, कपाळावरचं सौभाग्य लेणं आणि अंगावर विविध सोन्या मोत्यांचे दागिने. दागिने हा स्त्रियांचा अगदी आवडीचा आणि चर्चेचा विषय असतो. मग तो दागिना सोन्याचा असो, मोत्याचा असो किंवा चांदीचा, प्रत्येक स्त्री आपल्या हौशीनुसार, परिस्थितीनुसार दागिने घालताना दिसते. काळानुसार आपल्या पारंपरिक दागिन्यांमध्ये बदल होत गेले. मोत्यांच्या दागिन्यांमध्ये स्त्रियांचे आवडते दागिने म्हणजे तनमणी, चिंचपेटी, कानातल्या कुड्या, झुबे, त्याच्या जोडीला मोत्यांचे वेल आणि हातात रामराज्य मोत्याचे तोडे, नाकात ठसकेबाज नथ, असे आपले पारंपरिक दागिने मोडीत न जाता स्त्रिया फॅशन म्हणून का होईना पण ते हौसेनं घालताना दिसतात. तसं नक्की एकदा नाही, जवणी म्हणजे खपतात सध्या, की पूर्वी जर का अमुक एका नवीन फॅशन निघाली असं नाही, की काही एक वर्ग ट्रॅडिशनच लागतात, जे घरंदाज घरंदाज असा शब्द नाही वापरत त्यांना, पण जुन्या लोक आहेत जिथं जॉईंट फॅमिली वगैरे तिथं ते जुन्या पद्धतीचे दागे तनमणी म्हणा, ठोशी म्हणा, असेच वापरतो. सोन्याचं किंवा भारी ट्रॅडिशनल दागिने घेतले तर फारच कॉस्टली बसतात. तर त्यामुळे दोन्ही पद्धतीचे लोक तसं अमुकच एक खपताचं काय नाही, सगळ्या पद्धतीचे खप. साधं नथी वगैरे फार चालतात ट्रॅडिशनमुळे, नथी एक चालतात, नंतर सात चालायला लागले, परत तनमणीचं भरपूर तनमणी खपतात आणि तनमणीला सबस्टिट्यूट म्हणून ट्रॅडिशनल टाईपच थोडासा जरा डिझाईनमध्ये फरक करून नवीन नवीन दागिने निघालेले असतात त्या, ते तसे खपतात. पूर्वी ठुशी वगैरे किंवा जे चिंचपेटी होता त्याला आता सबस्टिट्यूट म्हणजे चोकर म्हणून हा प्रकार निघाला, म्हणजे ते पद्धतीचे फक्त थोडासा व्हरायटी वेगळाच डिझाईनमध्ये, पण त्यामुळे दोन्ही पद्धतीचे चालतात. नवीन पद्धती जास्ती पण जुना नवीन तर कॉम्बिनेशन करून असे जास्त दागिने चालतात. आजकाल सोन्या चांदीच्या दागिन्यांप्रमाणेच मोत्यांच्या दागिन्यांना सुद्धा भरपूर मागणी येऊ लागली. पूर्वी मोत्याचे दागिने खरेदी करणं सामान्य स्त्रियांना परवडत नसे, पण आता खऱ्या मोत्यांसारखेच दिसणारे आणि कमी किमतीचे सेमी कल्चर्ड मोत्यांचे दागिने मिळू लागलेत, ज्यामध्ये हैदराबादी मोती प्रसिद्ध आहेत. तिथले तांदळाच्या आकाराचे आणि रंगाचे राईस मोती, बटणाच्या आकारासारखे दिसणारे बटन मोती खूप प्रसिद्ध आहेत. सेमी कल्चर म्हणून येतं मोत्याचा, नंतर सायटो मोती म्हणून म्हणतात. सेमी कल्चरमध्ये 2-3 व्हरायटी येतात, हलके सेमी कल्चर, भारी सेमी कल्चर, नंतर चायना मोती म्हणून येतात, त्याच्यानंतर कल्चर मोती येतात, एक रिअल मोती म्हणून प्रकार येतात. पूर्वी एक झेको मोती म्हणून यायचं, ते बंद झालं, ते काही सध्या येत नाही, तर सध्या सेमी कल्चर मोती जास्त झालतं. आणि चीननी चायना मोती म्हणून त्याला हैदराबादी मोती म्हणतात किंवा राईस पर्ल म्हणतात, पण ते सगळे चीननी तयार केलेले मोती आहे, ते पण मोती चांगले असतात. आणि जपानी मोती जे कल्चर मोती ते फार कॉस्टली असतात मोती.
मोती टिकण्यास मी सेमिकल्चर मोती सध्या सर्वांना बजेटप्रमाणे परवडतो. टिकायच्या तुम्ही नीट वापरलं मोती तर काही खराब होत नाही. त्याला मोत्याला पाणी लावायचं नाही. मी कोई इव्हन कल्चर मोती जर तुम्ही रोज पाण्यात वापरला तरी तो 5-6 वर्षात खराब होतोच काय. आणि सेमिकल्चर जर रोज वापरला तर 6 महिन्यात खराब होईल. त्यामुळे पाणी न लावणे हा एक उपाय आहे. बाकी मोती तसं सगळेच टिकतात नाही असं नाही. आज बाजारात आपल्या पारंपरिक मोत्याच्या दागिन्यांना थोडंसं आधुनिकतेचं रूप देऊन फॅन्सी सेमिकल्चर मोत्याचे दागिने येऊ लागले. हे दागिने विशेष करून तरुण मुलींमध्ये जास्त प्रसिद्ध आहेत. आजकालच्या त्यांच्या पंजाबी ड्रेसेस, शरारा, चनिया चोळी या ड्रेसेसवर मोत्यांच्या दागिन्यांचे सेट्स बाजारात मुलींच्या बजेटमध्ये बसतील असे वाजवी किमतीत उपलब्ध आहेत. प्राईस मी खूपच म्हणजे जाणून इतपत आहे. सेमिकल्चरचा कोणचा आयटम साधा मिनिमम घेतला तुम्हाला 200-300 मिळतं तुमच्या बजेटप्रमाणे. आणि जर मिनिमम प्युअर मोत्या घेतला तर कमीत कमी 1000 पुढे बसतो. म्हणजे 1000 रेंजच्या पुढे 3000-5000 असं बसतो. आणि हा सेमिकल्चरचा सेट जर घेतला तर सगळा सेट म्हणून 1500-2000 येईल. सेट म्हणजे बांगड्या टॉप्स वगैरे. आणि तोच कल्चर मोत्याचा सेट घेतला तर मिनिमम 5000 पुढे 10000 असं एवढं बजेट बसणे फरक बसतो. आणि व्हॅल्यूच्या दृष्टीने तुम्हाला जर मोत्यात कल्चर मोती 10000 तुम्ही खर्च केले उद्या तर तुम्हाला रिसेलच्या दृष्टीने असं द्या. कारण प्रत्येकजण आम्हाला आलं की रिसेलचा एक प्रॉब्लेम असतो. व रिसेलच्या दृष्टीने काय तर मोत्याला रिसेल ही काही नाही आहे. त्यामुळे म्हणजे सेमिकल्चरला पण नाही आणि कल्चरला पण त्या कम्पॅरेटिव्हली काही नाही. काहीतरी येतील पैसे परत. पण तुम्ही एक 10000 दागिना घेतला आणि तुम्ही येऊन मला म्हणले उद्या 9000 परत आहे तसं काही होत नाही. मोत्यामध्ये नाही. आजचा मानसीचा सल्ला घरातल्या सुरक्षिततेबाबत. स्वयंपाकघरातल्या नेहमी लागणाऱ्या वस्तू म्हणजे चाकू, सुऱ्या, विळी अशा धारधार वस्तू नेहमी कपाटात ठेवाव्या. ह्या वस्तू लहान मुलांच्या हाताला लागू नये ह्याची काळजी घ्या. गॅसच्या शेगडीवरचं तळण्याचं काम सोडून इकडे तिकडे जावं लागल्यास गॅस बंद करायला विसरू नका. टेबल, टीपॉय, बेड अशा फर्निचरचे कोपरे धारधार नाही आहेत ना ह्याचीही काळजी घ्या. आता आपली भेट उद्या. नमस्कार.